कोविड बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालयात भरती करण्याबाबत मुंबई महानगरपालिकेनं नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। वॉर्ड वॉर रूमला कळवल्याशिवाय खाजगी रुग्णालय नर्सिंग होम्स यांनी थेट रुग्णभरती टाळावी तसंच लक्षणं आणि सहव्याधी नसलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करू नये असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केलं आहे त्याचबरोबर कोविड नाईन्टीन रुग्णालयांमधील ऐंशी टक्के खाटा आणि शंभर टक्के आयसीयू बेड वॉर्ड वॉर रूममध्ये दाखल केलेल्या जाणाऱ्या रा रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत तसंच सर्व कोविड रुग्णालयांनी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सचा पुरेसा साठा ठेवण्याची सूचनाही या मार्गदर्शक सूचनांमध्ये करण्यात आली आहे